नमस्कार, मी प्रमोद पुरी आपले शासकीय कर्मचारी सेवार्थामध्ये स्वागत करीत आहे। आजचा जो विषय आहे तो ग्रुप इन्शुरन्स स्कीम GIS याबाबतचा आहे। GIS मध्ये बरेचसे कर्मचाऱ्यांना अनुभव आले की कोणता गट घ्यायचा, किती रक्कम घ्यायची, बऱ्याचशा गोष्टी अशा उद्भवल्या का ज्यामुळे संभ्रम निर्माण झालेला आहे। तर त्या दृष्टिकोनातून आपण ग्रुप इन्शुरन्सच्याबद्दल व्हिडिओ 2 तयार करणार आहोत। या 2 व्हिडिओमध्ये पहिल्या याच्यामध्ये GIS बाबतची सर्व माहिती आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये GIS ची युनिट कसे काढायचे आणि ऑनलाईन बिल कसं करायचं हे सर्व दुसऱ्या भागामध्ये करू। यापूर्वी पण आपण GIS चे बिल टाकलेले आहे, पण नव्याने सर्व गोष्टी आपण डाटा संकलित केला आणि त्याप्रमाणे आता बघू आपण काय होत आहे। तर त्यापूर्वी आपण जो आपला शासकीय कर्मचारी सेवार्थाचा ब्लॉग आहे तो जुन्या ब्लॉगच्या ठिकाणी आपण हा नवीन pramodpuri.com नावाने तयार केलेला आहे। तर यामध्ये आपण जुन्या प्लॅटफॉर्मसारखाच आहे, तसंच राहील सर्व, फक्त याच्यामध्ये ॲडव्हान्स फीचर्स आहे, त्याच्यामुळे आपल्याला बरेच समजायला सोपं होईल आणि वेगवेगळे टॅब इथं टाकण्यात येईल। एवढे टॅब आल्यानंतर जुना ब्लॉग आपण बंद करू। आता याच्यामध्ये काय होतं, टॉप टॅग दिसते का, जे विषय येईल ते नवीन नवीन लेटेस्ट डे राहील त्या ठिकाणी इथली माहिती येईल, याच्यावरून पण आपण डायरेक्ट आपण जंप करू शकता। तसेच या 3 टॅब दिलेले आहे, यामध्ये लेटेस्ट दिसते, याच्यात पॉप्युलर कोणते टॅब आहे ते दिसेल आणि या ठिकाणी पण आपल्याला हे सर्व दिसेल। आता या ठिकाणी आपल्याला पाहण्याकरता कोणता कोणता विषय, असे 7 पेजेस आलेले आहे, तर यामध्ये आपल्याला विषय भेटेल। त्यासोबत आपल्याला महिन्यावाईज जर पाहायचं असेल तर इथून पाहता येईल कोण्या महिन्यात काय टाकलं आहे। तर आणि कॅटेगरीज आहे, कॅटेगरीमध्ये एवढ्या कॅटेगरीज दिलेल्या आहे, ह्या कॅटेगरीला आपण क्लिक केलं का ते आपण त्या ठिकाणी जाल। तर याप्रमाणे हे फ्रंट पेज। आता आपण ग्रुप इन्शुरन्सला येऊ। आता ग्रुप इन्शुरन्सच्या पेजवर आल्यानंतर आता आपण काय केलं हे एवढं हा एक पहिल्या पार्टसाठी आपण इथं एक तयार केलेलं आहे, म्हणजे कसं करायचं आहे। तर या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला काय बघायचं आहे का बा, हा GIS जे 1982 GIS स्कीम सुरू झाली त्याबाबतचा हा शासन निर्णय आहे। आता बघू त्यात काय आहे। तर हा शासन निर्णय ओपन झालेला आहे आणि यामध्ये शासन निर्णयामध्ये 1 मे 1982 पासून हे सुरू झालेलं आहे। म्हणजे जर कोणताही कर्मचारी जो नियुक्त झाला असेल, समजा 84 झाला असेल आणि तो जर 1 मेपूर्वी जर लागला असेल तर तो 1 मेला सभासद होऊन त्याची वर्गणी सुरू होईल। परंतु तो 2 मे नंतर 10 जूनला झाला असेल तर त्याला काय करायचं, पुढच्या वर्षी तो वर्गणीदार होईल, तर तोपर्यंत आपण ते कमी रेटने त्यांचे पैसे कापू, परंतु सभासद जे होईल ते पुढच्या वर्षी होईल। म्हणजे आता जर नवीन याच्यात जर घेतलं तर आता जर एखादा कर्मचारी 90 पासून काय केलं आहे त्यांनी 1 जानेवारी ही तारीख धरलेली आहे, तर यामध्ये काय होणार आहे का, आपला आता जर समजा कोणी फेब्रुवारीमध्ये लागला असेल, फेब्रुवारी 2020 तर त्यांची GIS ची वर्गणी हे 1 जानेवारी 2021 होईल। हे लक्षात ठेवा, आपण जेव्हा GIS भरायला घेऊ किंवा आपल्या सिस्टीममध्ये सेवार्थामध्ये त्यांचं नॉमिनेशन करू तर तेव्हा हा आपल्याला असं दिसेल, तर तेव्हा समजून घ्यायचं का त्या ठिकाणी आपल्याला त्यांना पुढचं वर्ष देईल। तर याप्रमाणे हे राहील। आता याच्यात काय म्हटलेलं आहे का, वर्ग 3 वर्ग 2, म्हणजे इथं वर्ग शब्द वापरलेला आहे। या ठिकाणी जी आपली योजना सुरू झाली होती तर या ठिकाणी वर्ग सुरू झाला होता, हे लक्षात घ्या। फक्त आपलं एवढं सांगायचं आपल्याला का वर्ग शब्द होता। आणि हा शासन निर्णय वाचून घ्याल, म्हणजे याच्यातून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी समजेल। आता आपण हा बघितला
त्याच्यानंतर हा 98 बघू, या ठिकाणी आता आपल्याला शासन निर्णयानुसार जो 2 फेब्रुवारी 1998 आहे, तर या ठिकाणी जे वर्गीकरण केलेलं आहे, तर इथे गट युवा योजना वर्गणीनुसार वर्ग म्हटलेला आहे. या ठिकाणी पण काय होतं, म्हणजे 98 पर्यंत वर्ग शब्द होता, तो वर्ग म्हणजे क्लास 1 क्लास 2 क्लास 3 आणि क्लास 4, म्हणजे आपण असं जे म्हणतो तो झाला वर्ग. तो वर्ग हा प्रकार वेगळा आहे, आणि आताचा जो शासन निर्णय आलेला आहे नवीन, आपलं काय आलं होतं 30 जानेवारी 2016 पासून जे ग्रुपचे रक्कम आहे ते बदलली होती. तर याच्यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे, गट शब्द आलेला आहे, गट क गट ड, बरोबर आहे. हे रक्कमचं मी नंतर सांगतो, म्हणजे गट गट शब्द आपल्याला बघायचा आहे. सुरुवातीला काय होतं, सुरुवातीला वर्ग होतं, वर्ग हे बघा इथं वर्ग दिसत आहे, वर्ग. आणि आता काय झालेलं आहे, गट झालेलं आहे. म्हणजे लक्षात घ्या का, क्लास 4 जर म्हटलं आपण, म्हणजे क्लास 4 साठी जे अमाऊंट, आता आपण हा जर 1-1-16 विचार केला, म्हणजे क्लास 4 म्हणजे आपण जनरली आपण म्हणतो का गट ड म्हणजे 240 क्लास 4 म्हणतो आपण. परंतु गट डमध्ये काय होईल, तर गड्डचं यांनी डेफिनेशन दिलेली आहे. तर गड्डची डेफिनेशन काय हे आपण पाहू पहिले. सुरुवातीला हा एक कन्सेप्ट आपल्याला क्लिअर करावा लागेल, तेव्हाच आपल्याला पुढचं समजेल. गट आणि वर्ग ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहे, तर आपल्याला गटच्या हिशोबाने आपल्याला जी आयची वर्गणी करायची आहे. कारण की बरंचसं बघितलं, प्रत्येकजण आपलं वेगवेगळं सांगत आहे, त्याच्यामुळे जी आयच्या ज्या वर्गणी वगैरे होत आहे त्या चुकीचं होत आहे. तर आता हे गट चा काय संबंध आहे हे आपल्याला सांगतो. दोन जुलै 2002 एक शासन निर्णय निघाला होता, यामध्ये यांनी सांगितलं होतं का 5व्या वेतन आयोगानुसार 11,500 पेक्षा कमी नाही असे जर असेल तर ते गट अमध्ये. आपल्याला गटशी संबंध आहे, वर्गशी नाही. नंतर काय म्हटलं होतं का 9,000 पेक्षा कमी नाही म्हणजे गट ब, आणि 4,400 पेक्षा कमी नाही म्हणजे हे गट गट क, आणि गट ड साठी काय म्हटलं होतं का 4,400 जे खाली असेल ते गट ड मध्ये, म्हणजे आपलं गटचं हे वर्गीकरण झालं होतं. परंतु हे झालं 5व्या वेतनाचं. आता 5व्या वेतनानंतर काय आलं का 6वा वेतन लागला. 6व्या वेतनासाठी हा 27 मे 2016 महत्त्वाचा निर्णय आहे. तर यामध्ये काय केलं का, हा रेफरन्स जुना दिलेला आहे, आणि यामध्ये यांनी म्हटलेलं आहे का यांची वेतनश्रेणी यांनी ठरवून दिली होती का बा 7,450 ते 11,500 हे गट अमध्ये होईल, आणि ह्या वेतनश्रेण्या गट बमध्ये, ह्या वेतनश्रेण्या गट कमध्ये आणि डमध्ये, याच्याप्रमाणे हे नवीन झालेलं आहे. तर याच्याप्रमाणे आता आपण एक चार्ट नवीन तयार केलेला आहे, आणि त्याप्रमाणे कसं होते तर हे पाहू 7व्या वेतनाने. कारण की आपल्याला आजच्या तारखेत 7व्या वेतनानुसार करायचं आहे, शासनाचा निर्णय येईल तोपर्यंत आपल्याला आपल्या पद्धतीने करावं लागेल. तर त्याकरिता बघा, एक हे GIS स्लॅबचं मी एक फाईल तयार केलेली आहे, हे आता इथं ओपन करू आपण. कन्फ्यूज व्हायचं काहीच नाही, बरेचसे उत्तरं वगैरे बघितले, इथं एडिटिंग करायचं. कारण की प्रत्येकजणाला आपापलं जसं वाटत आहे त्याप्रमाणे करत आहे. तर बघा आता काय केलं आहे का, 2007-2002 निर्णय, 27-5-2016 निर्णय. आता याच्यामध्ये काय केलेलं होतं, 5व्या वेतनामध्ये ही अमाऊंट दिली होती 7,450 ते 11,500
हा व्हिडिओ आतला आपला वाढेल बहुतेक, बऱ्याचशा गोष्टी सांगायच्या आहे, पण एकदा जर सांगून मोकळं होऊन जायचं म्हणजे काय होईल का आपल्याला जी एसबद्दल संभ्रम निर्माण राहणार नाही. तर काय होईल, हे यांनी वेतनश्रेणी दिली, हे पाचव्याची झाली. आता याचे पाचव्यातून आपण बुकलेटमध्ये बघितलं थोडंसं एखादं हे होऊ शकते आपण आपल्या डिपार्टमेंटनुसार पाहून घ्यायचं. तर याच्यामध्ये सहाव्या वेतनमध्ये काय केलं, 15,600 ते 39,100 ग्रेड पे 5,000. आणि सातव्या वेतनानुसार काय होईल का हा जो ग्रेड वेतन आहे तो 55,100 ते 175,100 म्हणजे लेवल S19 हे झालं गट अमध्ये. आता याच्या खाली काय होत आहे, तर 7,450 ही अमाऊंट इथपर्यंत. आता इथे बघा, इथे पण 5,000 आहे, इथे पण 5,000 आहे, परंतु 9,300 आणि 34,800 हा म्हणजे हे पी बी बँडचा जो फरक आहे, हा दोन पी बी बँडमध्ये येते आणि हे 3 मध्ये येते. तर याप्रमाणे पी बी बँडचा हा प्रश्न आहे. 5,000 जरी असेल तर आणि हे याचं मग याच्याप्रमाणे काय होते, S18 म्हणजे आता एक लक्षात घ्या तुम्ही का S19 म्हणजे गट अ, आता यसच आपल्याजवळ आहे, आणि S14 ते 18 म्हणजे हे गट ब झाले. म्हणजे 4,300 म्हणजे आपला जरी तो प्रथम लिपिक असेल 4,300 वाला, पण तरी तो गट बमध्ये जाते, वर्ग नाही आहे, गट ब म्हटलेला आहे. तर गट बचा आपल्याला हा असा विचार करायचा आहे. तर गट बमध्ये या ठिकाणी येते आणि वर्गाची डेफिनेशन वेगळी आहे, तर गट बमध्ये आलेला आहे. नंतर काय होते का, 5,100 वाला जो होता, 9,300 हे 42 ग्रेड पे, तर 42 ग्रेडवाला S13 म्हणजे काय होत आहे का, S5 ते S13 इथे जे येईल तर ते काय होणार आहे का, ते गट क मध्ये येईल. आता फक्त इथे S4 पाहावं लागेल, S4 म्हणजे 17,000. थोडं इथं काहीतरी झालं आहे माझ्या, चुकलं आहे काहीतरी, S4 पाहावं लागेल म्हणजे, कारण की इथून सुरुवात जी होईल, कारण की हे कनेक्टिंग व्हायला पाहिजे 13 नंतर 14, तिथं 4 नंतर आहे, तर हे थोडंसं पाहून घ्यावं लागेल, कारण की याच्याप्रमाणे. बरं ठीक आहे, पाहतो पुढे याच्यात बघू आपण. तर इथून काय होत आहे का, गट क जे सुरू होत आहे, तर गट क हे 27,400 हे बघून घेऊ आपण एकदा. म्हणजे यांनी गट ड साठी काय दिलेलं आहे, 26,50 आणि 4,000, म्हणजे 26,50 वर जी काही जुनी वेतनश्रेणी असेल तर ती गट क मध्ये जाईल. म्हणजे 26,50 याच्या वर जे असेल म्हणजे S3 म्हणजे S4 पासून, म्हणजे आता आपल्याला इथे S4 घ्यावं लागेल, S4 तर S4 पासून तर S13 पर्यंत गट क मध्ये येईल, आणि 1 ते 3 हे गट ड मध्ये. एवढं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की बा Class 4 आहे आणि त्यांचं 19 ग्रेड पे आहे, तर त्यांना आपण गट ड प्रमाणे द्यायचं, तर असं होणार नाही, कारण की या ठिकाणी त्यांना गट क प्रमाणे द्यावं लागेल. म्हणजे इथे जे अमाऊंट आहे यांची 240 ठिकाणी 360 रुपये होईल. प्रत्येक जण असं म्हणतात की बा 19 आहे, पण तो काय करतात, इथं वर्ग धरतात. वर्ग नाही धरायचा, आपल्याला गट पकडायचा आहे, कारण की याच्यामध्ये जे दिलेलं आहे याच्यामध्ये गटच म्हटलेला आहे, आणि हा जो जी आर आहे यामध्ये पण गटच म्हटलेला आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला गटनुसार हे करायचं आहे. याप्रमाणे हे एवढं आपण लक्षात घ्या, आपल्याला गटाप्रमाणे विचार करायचा आहे, वर्गाप्रमाणे नाही, Class 4 प्रमाणे नाही, गट ड म्हणायचं. गट डमध्ये जे कोण बसतात ते पाहायचं. आता यानुसार आपण हे केलं, आता आपल्याला बघायचं आहे का रेट केव्हा केव्हा वाढलेले आहे. आता हे जे फाईल आहे आता याप्रमाणे आपल्याला एक बघायचं आहे, गट ड, गट क, गट ब आणि अ, अ ब क ड याच्याप्रमाणे.
आता काय होतंय का प्रत्येक युनिट हे 60 रुपयाचं आहे, याच्याप्रमाणे युनिटचं, तर हे युनिटचं मी पुढच्या वेळेस सांगेल. आता फक्त आपण काय करू, 1/5/1982 गट ड ची 10 रुपये वर्गणी होती, क ची 20, 40 आणि 80. मग काय झालं का ज्या 5व्या महिन्यानंतर शासनाने काय केलं, 1/1 पासून हे वर्गणी सुरू केली, म्हणजे 1/1/1990 पासून. मग काय होईल, 15, 30, 60, 120 याचं युनिट काय होता 60 प्रमाणेच. नंतर 1/1/2002 बदलवलं, 30, 60, 240, 480. नंतर 1 जानेवारी 2010 60, 120, 480, 960. आणि पुन्हा काय केलं, 1 जानेवारी 2016 240, 360 आणि हे जसच्या तसेच ठेवलं, 480, 960. तर याप्रमाणे युनिट्स बदललेले आहे, रेट्स बदललेले आहे, सबस्क्रिप्शनची अमाऊंट बदललेली आहे. तर या ठिकाणी आपल्याला हे बघायचं आहे, हा चार्ट महत्त्वाचा आहे, ह्याची याची जर आपण प्रिंटआउट काढून आपल्याजवळ ठेवली तर आपल्याला काहीच वांधा नाही. तर याप्रमाणे आपण हे करून घ्यायचं, म्हणजे आता आपल्याला कन्सेप्ट क्लिअर होईल आपला, का गट ड गट विचार करायचा आहे, वर्ग नाही. तर याप्रमाणे हे आता पुढे यायच्यात आपण व्हिडिओमध्ये का बा कॅल्क्युलेशन कसं करायचं आणि BDSपर्यंत म्हणजे ट्रेझरीत बिल टाकेपर्यंत पुढच्या व्हिडिओमध्ये टाकण्याचा प्रयत्न करेल, जर काही तांत्रिक अडचण आली नाही तर. याप्रमाणे हे असं पाहून घ्या आणि हे सर्व आपण आता ब्लॉगमध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे या स्वरूपात, म्हणजे आपल्याला सहज मिळेल. याच्या आधी पुष्कळ फाईली बल्क झाल्या होत्या, तर आता यांना वेगवेगळं करायचा प्रयत्न करतो आणि जुने जे नंतरचे आधीचे जे व्हिडिओ होते ते या इथेच टाकण्याचा प्रयत्न करतो. आणि यामध्ये आपण सध्या बिल अपडेट केलेलं आहे, नंतर एक्सेलची सीट हे केलेलं आहे, फॉर्म्स अपडेट झालेला आहे, इन्शुरन्स अपडेट झालेला आहे, इन्कम टॅक्स पण अपडेट झालेला आहे, पेन्शन अपडेट केलेलं आहे आणि 7P अपडेट केलेलं आहे. तर एवढं अपडेट केलेलं आहे, जेवढं अपडेट झालेलं आहे तेवढं त्या जुन्या ब्लॉगहून काढण्यात आलेलं आहे आणि ह्या वेबसाईटवर इथं आपण टाकलेलं आहे. तर हा जो नवीन उपक्रम घेतलेला आहे हा आपणास नक्कीच आवडेल आणि आपल्या जे काही सजेशन वगैरे असेल तर मला टेलिग्रामवर आपण सांगू टाकू शकता, टेलिग्रामचं ग्रुप आपल्याला माहीतच आहे. तसंच या ठिकाणी आपण डायरेक्ट इथे जर क्लिक केलं या ठिकाणी तर यूट्यूबला आपण इथे जातो, तर ह्या यूट्यूबला आपलं चॅनल माहीतच आहे आपल्याला आणि यामध्ये व्हिडिओची जे लिस्ट आहे हे पूर्ण या ठिकाणी व्हिडिओ सर्व आपल्याला इथे दिसून येईल. याप्रमाणे आपण इथे व्हिडिओ बघू शकतो, आपले कोणते कोणते आहेत, सॉर्टिंग करू शकतो आपण डेटवाईज, किंवा हे डेटवाईजच आहे, अपडेट लेटेस्ट जे आहे ते वरवर येते. त्यानंतर आपण काय केलं, टेलिग्रामचा ग्रुप केलेला आहे, म्हणजे या ठिकाणी जर आपण तिथे क्लिक केलं तर टेलिग्रामचा ग्रुप आहे, तर टेलिग्रामला आपण जॉईन होऊ शकता. बघा आपल्या याच्यात 3,748 मेंबर्स जॉईन झालेले आहे आणि आता 185 ऑनलाईन आहे, तर आपण याचा पण फायदा इथे घेऊ शकता. या ठिकाणी जाऊन आपण यांना जॉईन करू शकता या ग्रुपला, आणि इथे जर जॉईन केलं तर आपल्याला प्रश्नोत्तरी टाकायला वगैरे किंवा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला अपडेट या ठिकाणी मिळू शकते. तर या ठिकाणी हे 2 टॅब जे दिलेले आहे, यूट्यूबचं आणि टेलिग्राम, हे चिन्ह हे आहे सध्या मला ते बदलवता आलेलं नाही आहे, सध्या मला याच्यातलं काही एवढं समजत नाही, पण करता करता शिकता शिकेल. आणि एक फेसबुकचं पेज दिलेलं आहे, पण फेसबुकचं पण एक पेज आहे, त्या पेजमध्ये पण बऱ्याचशा गोष्टी आपण इथे टाकतो आपण फेसबुकला, तर हे फेसबुकचं पण आपल्याला पेज मिळून जाईल. तर याप्रमाणे आजचा हा व्हिडिओ या ठिकाणी संपवतो. नमस्कार, धन्यवाद.